नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मनसे विरोधात दिलीप वळसे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, तर पोलीस आपलं काम करतायत अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली. पालकमंत्री बच्चू कडू यांनी हनुमान चालीसा मुद्द्यावर दिली प्रतिक्रिया, मातोश्रीवर जाऊन वागणे हे दादागिरी नाही का असा प्रश्न केला उपस्थित. आणि दुर्गापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलगी झाली गंभीर जखमी, संतापलेल्या ग्रामस्थांनी कोंडले 10 वनाधिकाऱ्यांना. सविस्तर वृत्त. मनसे विरोधात प्रतिक्रिया देत दिलीप वळसे पाटील म्हणाले, आरोपीला शोधणं हे पोलिसांचं कामच असतं, पोलीस आपलं काम करतायत असं वळसे पाटील म्हणाले. तसेच पोलीस दहशतवाद्याप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांचा शोध घेत असल्याच्या आरोपावर प्रश्न विचारला असता त्यांचा शोध कसा घ्यायला हवा याचं मार्गदर्शन राज ठाकरेंनी आम्हाला करावं असं खोचक उत्तर गृहमंत्र्यांनी दिलंय. असं आहे की आरोपीला शोधायचं काम हे पोलिसांचं असतं, पोलीस आपलं काम करतायत. खरं म्हटलं तर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्यांनी ताबडतोब पोलिसांना सरेंडर झालं पाहिजे किंवा पोलिसांच्या समोर उपस्थित झालं पाहिजे. कसा घ्यायला पाहिजे त्यांनी मार्गदर्शन करावं आम्हाला. असं आहे की पोलीस आपलं काम करत असतात, कायद्याप्रमाणे काम करत असतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पोलीस आपल्या पद्धतीनंच काम करणार, त्याच्यामध्ये बाकी इतकं कोणी नाराज व्हायचं काही कारण. मला असं वाटतं की काल काही स्फोटकं आढळलेली माझी रात्री चर्चा झाली माननीय पोलीस आयुक्तांच्याबरोबर. आता त्याचा जो तपास आहे तो पुढे ते करतायत, अजूनपर्यंत त्याची स्पष्टता आलेली नाही. या संदर्भात जास्त बोलणं उचित नाही, परंतु पोलीस पूर्णपणाने ट्रॅक ठेवून आहेत आणि जे आरोपी सापडलेले आहेत त्यांची कस्टडी महाराष्ट्राच्या पोलिसांकडून मागितली आहे. मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ओबीसी निर्णयाचा तिथल्या सरकारला फटका बसलाय. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नाचा जन्मच महाराष्ट्रात झाले असल्याचे प्रतिपादन केले. ओबीसी प्रश्नासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने टाळाटाळ केली व त्यानंतर हा प्रश्न विधानसभेत चर्चेला जात असताना गोंधळ घालून ओबीसी बांधवांचे मोठे नुकसान केले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मध्य प्रदेश याबाबत त्याची योग्य काळजी घेईल, पण महाराष्ट्राने मात्र या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यावर मार्ग शोधला पाहिजे असेही ते म्हणाले. डेटा जमा करण्यासाठी वारंवार न्यायमूर्ती खानविलकर साहेबांच्या कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा केंद्राकडे दोष दाखवत राहिले आणि महाराष्ट्राच्या संदर्भातला जो निर्णय त्या निर्णयाला धरून आता मध्य प्रदेशला सुद्धा या संदर्भातल्या निर्णयाचा त्रास होतो आहे. मध्य प्रदेश सरकार या संदर्भात कोर्टामध्ये योग्य बाजू मांडून त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात पुढे ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाहीची काळजी घे. पण प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीमधला एक मूलभूत फरक आहे. आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूक आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आत्ता धरत नाही, पण साधारणतः 25 जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. 15 पेक्षा जास्त म्हणजे साधारणतः 18 ते 19 महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. 200 पेक्षा जास्त नगरपरिषद, काही नगरपंचायती, अशा निवडणुका महाराष्ट्राच्या सार्वत्रिक होत आहे. मध्य प्रदेशवर या निर्णयाचा जो आघात होईल त्याचा कई पट आघात हा या महाराष्ट्रात होणार आहे. आणि म्हणून जसं कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सर्वांना एकत्र घेऊन संवाद करायचे, चर्चा करायचे. अजित पवार प्रतिक्रिया देत म्हणाले, जी व्यक्ती 145 आमदार उभी करू शकते ती मुख्यमंत्री होऊ शकते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी पोलिसांना अलर्ट केलंय. ही लोकशाही आहे असं मत मांडत असताना दोन समाजात दुही माजत असेल तर पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आलेलं नाही हे जगातल्या प्रत्येकाला माहिती आहे, आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. आम्ही पण बोलून दाखवतो, कालच मी एका सभेमध्ये ते बोलून दाखवलेलं आहे.
शेवटी महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं तर 145 आमदार जी व्यक्ती स्वतःच्या पाठीची उभी करू शकते ती व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री होते कायद्यांनी घटनेनी लोकशाहीमध्ये। हे त्रिवार सत्य आहे, त्याच्यामध्ये कुणी काही सांगितलं तर अमक्यानी व्हावं तमक्यानी व्हावं सांगण्याचा अधिकार किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा आहे, त्याला कुणी नाकारणार नाही। पण हे सगळं होत असताना आज कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्याकरता पोलीस यंत्रणेला सतर्क केलेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीनं काम करत असताना काही अल्टिमेटम देतात हेही बरोबर नाही। शेवटी राज्य कारभार आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालला आहे, मागं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता, त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील किंवा विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, वेगवेगळ्या मान्यवरांनी ह्या राज्याचं नेतृत्व केलेलं गेले अनेक वर्ष आपण सगळेजण पाहतो आहे। आणि हे पाहत असताना त्यामध्ये कुणीही राज्यकर्ते असले तरी त्यांना कायद्याच्या बाहेर घटनेच्या बाहेर संविधानाच्या बाहेर जाता येत नाही, ते कुणी जाऊ शकत नाही। अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांनी हनुमान चालीसावर प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी ते बोलताना म्हणाले की प्रामाणिक दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली, मातोश्री हे शिवसेनेचे श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, जर हनुमान चालीसा वाचायची असेल तर 7 दिवसांचा सप्ताह ठेवा, त्यासाठी आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ, असं देखील पालकमंत्री यावेळी म्हणाले। मला वाटतं देशामध्ये अशा मी मीडियालाच नेहमी सांगा वाटतं तर तुम्ही हे मुद्दे दुसरे मुद्दे नाही आहे का तुमच्या जवळ, ह्या काय देशाचा मुद्दा आहे का हनुमान चालीसा? त्यांना आपापल्या धर्मातल्या लोकांना आपापल्या ठिकाणी घरात मंदिर मस्जिदीत पुतळ्यात एकदा आणि 10 म्हणावं त्यांनी, रस्त्यावर येण्याचा हा विषय नाही आहे। रस्त्यावर फडकाचा असेल तर तिरंगा फडका, गरिबाची सेवा करा, रुग्णालयात जा, एवढंच तुम्हाला आठवण येत असेल तर मला वाटते हनुमान चालीसाचा 1-7 दिवसाचा सप्ताह ठेवा, आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ, हे नाटकं बंद करा, अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे। शिवसेना चांगल्या प्रामाणिक जी दादागिरी असते ना, त्या दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली आहे, वाह्यात दादागिरी नाही आहे। तुम्ही कोणाच्या, उद्धव साहेबांच्या मातोश्री ही शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, आणि तिथे जाऊन तुम्ही जर अशा पद्धतीने करता ही दादागिरी नाही, तुम्हाला लाज नाही वाटत का? अशा पद्धतीनं आपण कोणाच्या तुमच्या घरासमोर येऊन आम्ही जर उद्या काही एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल तुम्हाला? अशा पद्धतीनं करणं योग्य नाही आहे। मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची आणि कोणं केली तर मनाचं दादागिरी करतंय, आणि तुम्ही असं म्हणायचं का आम्ही एक थापड मारतो आणि तुम्ही उभे राहा? शिवसेना या मुठीतली नाही आहे, सुदैव तुमचं असं आहे का तुम्हाला धनके बसले नाही, याच्यात खुश माना। अमरावती जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या 2 वर्षांपासून रखडल्या असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी जिल्हा परिषद समोर 3 दिवसीय उपोषण करण्यात येत आहे। जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सलग 2 वर्षांपासून रखडल्या आहे। मे 2020 व मे 2021 शासनाने शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली नाही, शासनाचे निर्णय निघूनही शासन बदली करत नसल्याचा आरोप करण्यात आला, त्यामुळे ऑनलाईन जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी शिक्षकांनी अमरावती जिल्हा परिषद समोर 3 दिवसीय साखळी उपोषण सुरू केलं आहे। मेळघाटसारख्या दुर्गम भागातील शिक्षकांना 5 वर्षाहून अधिक दिवस झाले असताना बदली प्रक्रिया शासनाने राबविली नाही, त्यामुळे शिक्षकांना परिवार सोडून राहावे लागत आहे, शासनाने याची दखल घ्यावी नाहीतर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे। यावेळी शासनाविरोधात तीव्र संताप शिक्षकांनी व्यक्त केला आहे। विकास भेले, जिल्हा परिषद शाळा बारू पंचायत समिती धारणी। गेल्या 5 वर्षापासून मी अवघड क्षेत्रात सेवा देत आहे। कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक अडचणी येतात, लहान मुलं तशीच आईच्या मायेविना मोठी होत आहे, तेव्हा शासनाने 7 एप्रिल 2021 जो सुधारित बदल्यांचा आदेश काढला तो त्वरित राबवावा, बदली पोर्टल त्वरित सुरू करावं आणि माझ्या सर्व महिला भगिनींना आणि महाराष्ट्रातील सर्व बदलीग्रस्त अवघड क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू बांधवांना न्याय मिळून द्यावा, अशी मी दुर्गम क्रांती संघटनेच्या वतीने शासनास नम्र विनंती करते। जय दुर्गम क्रांती। गांधी शिक्षक संघटना अमरावती शाखा अमरावती, मागील 6 महिन्यापासून आम्ही हा लढा देत आहो बदली प्रक्रियाविषयी, आणि आम्ही शासनाला पुष्कळ निवेदन दिले, अप्पर सचिव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना पण निवेदन दिले की दुर्गम भागामध्ये जे काम करत आहे, अतिदुर्गम भागामध्ये, मी स्वतः अतिदुर्गम भागामध्ये काम करत आहो, नाळदू या शाळेत आमच्या भगिनी याच्याहीपेक्षा दुर्गम भागात आहे, दादरा आहे, रंगुबेली आहे,
बैरागड आहे अशा दुर्गम भागामध्ये महिला काम करत आहेत, त्यांना जाताना एखाद्या शिक्षकाची लिफ्ट मागावी लागते. शिक्षक जर नसला शाळेवर सुट्टीवर असला तर दुसऱ्या एखाद्या परक्या व्यक्तीसोबत जो ओळख नसते त्या व्यक्तीला लिफ्ट मागावी लागते. असे कठीण परिस्थितीत आमच्या भगिनी काम करत आहे आणि ज्या चिखलदऱ्यातल्या भगिनी आहे त्या हत्रुबीट असा आहे की अतिशय दुर्गम आहे. आम्ही 17-18 सरकारच्या धोरण जे होतं बदली आमच्या झाल्या रॅन्डममध्ये आणि विस्थापित झाल्या आमच्या भगिनी आणि आम्ही सरकारचे जे नियम होते ते फॉलो केले. मग फॉलो केले म्हणून आम्ही गुन्हा केला काय? आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. आपलं स्वागत. औरंगाबाद शहरातील लेबल कॉलनीतील शासकीय निवासी स्थाने पडण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले अशी माहिती सुनील चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद शहरातील लेबल कॉलनीतील शासकीय निवासस्थाने पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सदरील कार्यवाही ही मानवीय न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली असून सदरील निवासस्थाने कालबाह्य झाले होते आणि यामुळे येथील नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. ही कारवाई आज सकाळी 6 करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 90% घरे पाडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. शहरातील सर्व राज्य शासनाच्या संस्थांना एकत्र घेऊन टीमवर्कद्वारे सदरील कारवाई करण्यात आली. यामध्ये मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध शासकीय कार्यालय यांचे सर्व अधिकारी यांना एकत्रितपणे घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. लेबल कॉलनीतील नागरिकांनी शांतपणे आपली घरे रिकामी करून दिल्याने कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करण्यात आली नाही. लेबल कॉलनीतील नागरिकांचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आभार मानले आहे. लेबर कॉलनीचं अतिक्रमण हटवण्याची कारवाई आज सुरू झालेली. 11 सकाळी 6 या कारवाईला सुरुवात झाली. ही कारवाई करताना महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक पांडे आणि मी दोघांनी सोबत राहून ही कारवाई सुरू केली. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, इतर सगळ्या शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचारी सहभागी झाले, त्यांचा आभारी आहे. या कॉलनीमध्ये 338 घरं होती. ही घरं लोकांना सेवा निवासस्थान म्हणून दिली होती. नोकरीमध्ये असताना त्यांना कर्तव्यार्थ दिलेली घरं होती. कालांतराने सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी ते घरं खाली करून द्यायला पाहिजे होते, ती दिली गेली नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने याच्या संदर्भात कायदेशीर कारवाई सुरू केली. ही कारवाई 85, त्याच्यानंतर 2000 सातत्याने ही कारवाई सुरू होत होती. प्रत्येक वेळेस माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाच्या म्हणण्याला दुजोरा दिला, सपोर्ट केला, परंतु तरी नागरिकांनी कोर्टबाजी करण्याचं धोरण चालू ठेवलं. या वर्षामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये 2
आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक वेळेस हे प्रकरण गेलं. तिन्ही वेळेस प्रशासनाने जी बाजू मांडली ती न्यायालयाने मान्य केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बिल्डिंग खूप जुन्या आहेत, ह्या बिल्डिंग जीर्ण झाल्या होत्या, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं. स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट कोर्टापुढे ठेवल्याच्यानंतर आतमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला धोका आणि वॉटसरूंच्या जीवाला धोका म्हणून ही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. आज मी आणि महानगरपालिकेचे आयुक्त, माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयाचा अनुपालनार्थ ही कारवाई सुरू केलेली आहे. मी सगळ्या लेबर कॉलनीमधल्या नागरिकांचाही आभारी आहे की त्यांनी ह्या कारवाईला सपोर्ट केला. सगळ्यांनी शिस्तबद्धप्रमाणे शांततामय मार्गाने, कोर्टाने निर्देश दिले होते तुम्ही शांततामय मार्गाने ताबा द्या 30 एप्रिलपर्यंत, पुन्हा कोर्टाने निर्देश दिले 10 मेपर्यंत त्यांनी मान ठेवला. मी त्यांचा आभारी आणि अशा प्रकारे कारवाईला आता जवळजवळ कारवाई संपत आलेली. सगळी कारवाई पूर्ण केल्याच्यानंतरच कारवाई संपत आली. शहरालगत दुर्गापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली होती, तर संतापलेल्या ग्रामस्थांनी 10 वनाधिकारी कर्मचारी यांना कोंडले. सुमारे 5 तासानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनविभागाच्या 10 कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांनी त्यांची सुटका केली. हल्ला करणाऱ्या बिबट्याला मारण्याचे चंद्रपूर वनवृत्त कार्यालयाने आदेश दिल्यावर या कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे. त्या संदर्भात लोकही प्रक्षुब्ध झाले. आमचे लोक जेव्हा आले होते तेव्हा त्यांना त्यांनी घेराव घातला आणि अडकून ठेवलं आणि बिबटला ठार मारण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात मागणी केलेली की लावून झालं की पहिले तुम्ही म्हणजे बिबटला ठारच करा. त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून एक आमच्या स्तरावरच आम्ही कारवाई केलेली आहे की लगेच आम्ही शूटिंगच्या ऑर्डर्स काढल्या आणि पोलिसांना आम्ही सांगितलं की आम्हाला जे काही आवश्यक ते शस्त्र आणि मनुष्यबळ पुरवतात त्याप्रमाणे आम्ही आता घेऊन आलेलो आहे आणि सर्च चालू झालेलं आहे. बंधक एक 10 लोक दहा लोकांना त्यांनी बंधक बनवलं. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा तसेच कॉलेजला तात्काळ अनुदान घोषित करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयावरील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने 10 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. शिक्षकांद्वारे अनेक मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 मे रोजी आंदोलन करण्यात आले आहे. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा कॉलेज निधीसह तात्काळ घोषित कराव्या, 20% व 40% शाळा कॉलेजला प्रचलित नियमानुसार 100% अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, मुंबई स्तरावरील अघोषित शाळा व कॉलेज निधीसह घोषित करण्यात याव्या, अंशतः अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण लागू करण्यात यावे, तसेच प्रलंबित शालार्थ प्रकरणे तात्काळ निकाली काढावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणे दिले. यावेळी संघटनेचे पुरुषोत्तम किलबिले, गजानन निकम, मोहन रोंदळे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. मी शेख साबीर राबी अर्दू प्राथमिक शाळेचा सहाय्यक शिक्षक. 15 वर्षापासून मी विनावेतन काम करत आहे. माझी आजी वेदना शासनादरबारी म्हणत आहे. या आंदोलनाद्वारे, या निवेदनाद्वारे मी शासनाजवळ माझी वेदना मांडत आहे की मी 15 वर्षापासून जे आहे तो विनावेतन काम करत आहे. मला 2018 साली 20% अनुदान मंजूर झाला. 2018 पासून मला शासनाने 20% अनुदान मंजूर केला. माझे वडील त्याची पूर्वीच मरण गेले. या वाट बघून के माझे मुलग्याची पगार लवकर सुरू होईल. शिक्षक समन्वय संघ बुलढाणा जिल्हा, यामध्ये खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या वतीने आज बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी जाऊन त्या तात्काळ मंजूर कराव्या याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर काल आणि आज धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या मागण्या, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा या शाळांना घोषित करून निधीसह घोषित करणे, सोबतच 20% 40% अनुदान घेणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान देण्यात यावं. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत असून त्यामुळे अनेकांच्या सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. यावर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर भाजप महिला आघाडीतर्फे अवैध दारू विक्री विरोधात पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जुगारड्डे अवैधरित्या चालू आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर वर्धा विधानसभेचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी स्वतः जुगार अड्ड्यावर धाड टाकून सदर अवैध व्यवसाय बंद पाडला.
पोलीस प्रशासनाचे काम लोकप्रतिनिधींना करावे लागणे हे दुर्दैवच आहे, अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. तर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याशी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आणि आपल्या समस्या मांडल्या. अवैध व्यवसाय तातडीने कारवाई करून बंद करावे व समाजाचे सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहील याची काळजी घ्यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वर्धा जिल्हा लवकरच याबाबत आंदोलन उभारेल व याची संपूर्ण जबाबदारी आपल्या प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, शहराध्यक्ष शीतल डोंगरे, उपाध्यक्ष अर्चना वानखेडे, माया उमटे, मनीषा दूधबडे, श्रेया देशमुख, वर्षा बोखाडे, सविता शर्मा, चेतना कांबळे, सुनीता ढवळे, चित्रा ठाकूर इत्यादींची उपस्थिती होती. कोणत्याही महिलेवर जर अन्याय झाला आणि ती आपल्या अन्यायाच्या विरोधात दाद मागायला जर पोलीस स्टेशनमध्ये गेली, तर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या महिलेशी सभ्यतेची वागणूक दिली पाहिजे. अन्याय होणारी महिला ही कोण, म्हणजे तिला काही कारण नसते म्हणून ती पोलीस स्टेशनमध्ये जात नाही, तर ती जेव्हा तिच्यावरचा झालेला अन्याय हा तिला असह्य होतो तेव्हाच ती पोलीस स्टेशनमध्ये जाते. आणि तेव्हा जर तिच्याशी असभ्य वागणूक दिली, तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि तिला उडवाउडवीचं उत्तरं देऊन जर तिला परत लावलं, तर हा अन्यायाहूनही पुन्हा मोठा अन्याय आहे. म्हणून आम्ही आज SP साहेबांना याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली की अन्यायग्रस्त महिला जर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आली तर तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा जो प्रतिवादी आहे त्याच्यावरती FIR हा झालाच पाहिजे. माहितीच आहे की वर्धा जिल्हा हा दारूबंदीचा जिल्हा आहे, गांधी सिटी आहे, पण तरीसुद्धा या आपल्या वर्धा जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम दारू विकल्या जाते. त्याचप्रमाणे जुगारसारखे अवैधरित्या तेकन व्यवसाय सुरू आहेत आणि ह्याचा सामाजिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतो आहे. आणि या सर्व या समाजात आपल्या चांगल्या प्रकारे लोकांनी वावरावं आणि ह्याच्यासाठी सुव्यवस्था राहावी यासाठी आम्ही आज SP साहेबांना निवेदन द्यायला गेलो होतो. वर्धा जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आज आमच्या महिला मोर्चाच्या सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळांच्या सगळे सदस्य आम्ही मिळून आज इथे आलेलो आहे. शहराच्या अध्यक्ष आहेत, आमच्या प्रदेशाच्या सुद्धा सर्व पदाधिकारी आहेत आणि आज आम्ही सर्वांनी मिळून इथे निवेदन दिलं आहे. आणि आपल्या हा वर्धा जिल्हा हा एक म्हणजे इथे कुठल्याच प्रकारचं अव्यवस्था नसावी आणि सगळीकडे चांगलं शासन असावं ह्याच्यासाठी आम्ही हे निवेदन सरांना दिलं. आणि आपल्याला माहितीच आहे की थोडे दिवस आधी आपले सन्माननीय आमदार साहेबांनी सुद्धा या व्यवसायांवर धाडी घातल्या आहेत आणि म्हणजे हे स्पष्टपणे दिसून येत आहे की कुठेतरी हे शासन आपलं काम व्यवस्थित करत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे व्यवसाय अवैध धंदे वाढलेले आहेत आणि ह्याच्यावर चांगल्या प्रकारे ह्या लोकांनी कारवाई केली पाहिजे आणि हे सगळेच थांबवले पाहिजे. हेच निवेदन आम्ही त्यांना करायला आज इथे सगळे आलेलो. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.